अहमदनगर शहराच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे विविध विभागांतर्गत विकास कामासाठी निधी प्राप्त होत आहे, त्यामुळे शहर विकासाला चालना मिळाली। शहराचं विस्तारीकरण झपाट्याने वाढत असून नागरी वसाहती निर्माण होत आहेत। बोलेगाव परिसर हा शहराचं उपनगर म्हणून निर्माण होत असून दळणवळणाच्या सुविधा नागरिकांना मिळाव्या यासाठी मनमाड रस्ता सावेडी बोलेगाव ते निंबळक बायपास पर्यंतच्या सुमारे 4 किलोमीटर रस्त्याच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना टप्पा 2 अंतर्गत 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या रस्त्याचं रुंदीकरणासहित 5.5 मीटर पर्यंतचं काम होणार आहे। तसेच रस्ता दुरुस्तीसाठी 5 वर्षांसाठी 25 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। बोलेगाव निंबळक बायपास पर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत जवळचा रस्ता वाहतुकीसाठी निर्माण होईल, त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना शहरामध्ये ये जा करण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण होईल। शहरातील डीपी रस्त्याच्या विकास कामामुळे शहराच्या विस्तारीकरणास वाव मिळतोय। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदीसाठी आणि व्यवसायासाठी नगर शहरात येण्यासाठी दळणवळणाची सोय निर्माण होईल। शहराच्या बाजारपेठेत व्यवसायीकरण वाढण्यास मदत होईल, त्या माध्यमातून शहरातील व्यवसायात आर्थिक उलाढाली देखील वाढतील। तर या माध्यमातून नगर शहर हे विकसित शहर म्हणून ओळखले जाईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर।